सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं बॅनर वॉर रंगलेलं आहे. उल्हासनगरात अजित पवारांचं भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकतायत, तर जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स अजित पवारांच्या नावे लागलेले आहेत. याआधी सुद्धा नागपूर आणि धाराशिवमध्ये अजितदादांच्या नावाचे बॅनर्स झळकले होते. दरम्यान उल्हासनगरमधील नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी. मंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत आणि राज्यभरात अजितदादा पवार यांचे बॅनर लावले जातात. मुंबई नागपूर या ठिकाणी अजितदादांचे बॅनर लावले जातात. पण आज उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावलेला आहे. आपण पाहू शकता उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा बॅनर लावलेला आहे. जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार असा हा बॅनर दिसतोय आपल्याला. अजितदादा पवार यांच्या वेगवेगळ्या छब्या या बॅनरवरती दिसतात. येथील उल्हासनगरमधील कार्यकर्ते जे अभिषेक राजेश्री धोंडे तसेच रोहित गलमाडू हे जे अमय गमलाडू या कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावलेला आहे. पाहायला गेलं तर इथले जे अध्यक्ष आहेत त्यांनी कोणी बॅनर लावलेलं नाहीये, या कार्यकर्त्यांनी इथे बॅनर लावलेला आहे. आपण यांची भावना विचारून घेऊयात. माझी भावना नसून किंवा राष्ट्रवादी पक्षाची भावना नसून भावना महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेच्या मनाची भावना ही आहे की अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे. कारण की अजित पवारच फक्त असे व्यक्तिमत्व आहे की जे महाराष्ट्राला एक नवीन दिशा देऊ शकतात आणि जो महाराष्ट्राचा पडलेला ग्राफ आहे तो ग्राफ परत नव्याने उंचावर नेण्याची कार्यक्षमता अजित पवारांच्या मनात आहे. महाराष्ट्रामध्ये अस्थिर सरकार आहे. अस्थिर सरकारचं परफेक्ट उत्तर जे आहे प्रश्नाचं उत्तर ते अजितदादा आहेत. अजितदादा असेल तर कुणाच्या जनतेच्या मनात धगधग नसेल, काय नसेल, प्रत्येक सोल्युशनचं उत्तर हे अजितदादा असतात. बरोबर आहे. जनतेची भावना आम्ही या बॅनरद्वारे शो केलेली आहे आणि कुठेतरी राज्यात अजितदादा पवार हे मुख्यमंत्री व्हावी अशी इथल्या जनतेची भावना असल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन हितेश अजित दुधाणे, साम टीव्ही, उल्हासनगर.